पूर्णपणे माझ्याकडे लक्ष द्या, माझ्या आवाजाकडे लक्ष द्या, आत जाणाऱ्या श्वासाकडे लक्ष द्या आता आणि बाहेर जाणाऱ्या श्वासाकडे लक्ष द्या. रिलॅक्स व्हा, अगदी तळपायांच्या बोटांपासून तुमच्या दोन्ही मांड्या आणि सीटच्या भागापर्यंत दोन्ही पाय रिलॅक्स होत आहेत अशी कल्पना करा. तुमचं पोट, ओटीपोट, छातीचे स्नायू रिलॅक्स होत आहेत, शिथिल होत आहेत अशी कल्पना करा. मी तुम्हाला फक्त रिलॅक्स करण्याचा प्रयत्न करतो, कारण आपल्याला जिथं पोहोचायचं आहे ती अवस्था रिलॅक्स्डच आहे, त्यासाठी तुम्ही रिलॅक्स्ड असणं गरजेचं आहे. तुमचे दोन्ही खांदे, तुमचे दोन्ही हात, तळ हात, हाताची बोट शिथिल होत आहेत, रिलॅक्स होत आहेत अशी कल्पना करा. शरीरावरचं सगळं तणाव, ताण रिलीज करा. आता तुमचं लक्ष तुमच्या पाठीच्या कण्याकडे घेऊन जा. मानेपासून माकडहाडापर्यंतचा हा जो कणा आहे त्याच्यावर घेऊन जा. त्याच्या आजूबाजूला सगळ्या स्नायूंचं जाळं आहे, वेन्स आहेत, शिरा आहेत, सगळ्या शिथिल होत आहेत अशी कल्पना करा. पाठीचे स्नायू, मोठे स्नायू, कमरेच्या खालचा भाग, जस्ट अलाउ इट टू रिलॅक्स. माझ्या आवाजाकडे लक्ष द्या आणि जागं राहण्याचा प्रयत्न करा. आता संपूर्ण डोकं डोक्याकडे लक्ष द्या, डोक्याचा भाग, कपाळ, कपाळावरचा तणाव हलका करा. दोन्ही पापण्यांवरचा ताण पूर्णपणे रिलॅक्स करा. तुम्हाला जाणवेल की तुमच्या पापण्या आणि डोळे रिलॅक्स झालेले आहेत. तुमचे दोन्ही गाल, दातावर जर दात गच्च असतील तर जबडा सैल करा. शांत शिथिल अवस्थेमध्ये आहात अशी कल्पना करा. आता अशी कल्पना करा की तुम्ही एका अतिशय सुंदर काळ्या भोर कातळावर एका अतिशय सुंदर बोधी वृक्षाप्रमाणे वृक्षाच्या खाली बसलेल्या आहात. आणि तुमच्या समोर
निरंजना नदी सारखी एक सुंदर नदी वाहते है। तुम्ही नदीच्या अगदी काठावर आहात, काळाभोर अतिशय गुळगुळीत सुंदर कातळ आहे। तुमच्या मागे अतिशय सुंदर बोधी वृक्ष आहे आणि समोर निरंजना नदी आहे। नदी मधलं पाणी झुळझुळ झुळझुळ वाहत आहे, अतिशय रम्य परिसर आहे। लांब वर शेत आहेत, लांब डोंगर आहेत, पक्षी इकडे तिकडे उडते आहेत, आकाशामध्ये पांढरे ढग आहेत, निळभोर आकाश आहे। तुम्ही शांतपणे डोळे झाकून बसलेले आहात। आता मी जे सांगतोय ते नीट लक्षपूर्वक करा। तुम्हाला एक नाव आहे ना, हे तुमचं नाव अलगतपणे या वाहत्या नदीमध्ये विसर्जन करा। जाऊ दे त्या वाहणाऱ्या पाण्याबरोबर तुमचं नाव जाऊ दे, मुक्त व्हा या नावापासून। आता नाव गेलं, नाव जरी गेलं असलं, नाम गेलं, रूप राहिलेलं आहे, आयडेंटिटी राहिलेली आहे। तुम्ही अजून तुमचं जे अस्तित्व आहे, तुम्ही कोणत्या धर्माचे आहात, तुमचं खानदान कुठलं आहे, तुम्ही नोकरी कुठली करता, व्यवसाय कुठले करता, स्त्री आहात, पुरुष आहात, या स्वभावाचे आहात, असे आहात, तसे आहात, ही सगळी तुमची हिस्ट्री जी आहे, ही देखील या नदीमध्ये विसर्जित करा। जाऊ दे, घाबरू नका, ती परत आणता येते आपल्याला आणि ती सगळी तुम्हाला मी परत देईन। डोंट बॉदर अबाउट दॅट। आत्ता फक्त तुमची पूर्ण आयडेंटिटी, ज्याला तुम्ही मी म्हणताय, हा तुमचा ऑब्जेक्टिव्ह मी या नदीमध्ये विसर्जित करा। आता तुम्हाला लक्षात येईल की तुमचं नाव गेलं, तुमची आयडेंटिटी गेली, सगळं वाहून गेलं, उरलं काय? काय उरलंय ते बघण्याचा प्रयत्न करा। तुम्हाला लक्षात येईल काहीच उरलेलं नाहीये, पण काही उरलं नाही हे कोणाला लक्षात आलं? म्हणजे तुमचे सगळे क्रेडेन्शियल्स आणि आयडेंटिटी जरी या पाण्याबरोबर वाहून गेली असली, तरी तुमच्या असण्याची जाणीव तशीच आहे। ऑब्झर्व करा, सगळं तुम्ही विसर्जित केलेलं आहे, उरले फक्त असण्याची जाणीव। बी अवेअर ऑफ दॅट स्टेट।
तुमच्या या असण्याच्या जाणीवेकडे लक्ष द्या. तुम्हाला जाणवेल की ही असण्याची जाणीव निश्चल आहे. देर इज नो ऍक्टिव्हिटी, अनचेंजिंग आहे. तुम्हाला जाणवेल की ही जाणीव असीम आहे, याला सीमा नाही आहे. ही कुठून सुरू झाले आणि कुठे संपत नाही आहे. ही इनफायनाइट आहे, अनंत आहे. तुम्हाला हे जाणवेल की या तुमच्या अवस्थेमध्ये काही भरलं तर ही वाढणार नाही आहे आणि काही काढून घेतलं तर ही कमी होणार नाही आहे. ही संपूर्ण आहे. तुम्हाला जाणवेल की ही अवस्था शांत आहे. आणि तुम्हाला जाणवेल की ही अवस्था स्वस्थ है. हाच तुमच्या आतला आनंद है. एवरीथिंग इज एब्सोल्युटली एज इट इज. Just be with this state असण्याच्या जाणीवेबद्दल जागे व्हा. This is your infinite realm of existence. तुम्ही अनंत आहे. अनंत असण्याची ही तुमची फर्स्ट हँड अनुभूती आहे. हळुवारपणे हाताची बोट हलवा. पायाची बोट हलवा. आणि अतिशय शांतपणे डोळे उघडा.